कल्याण डोंबिवली मधील विविध कामांचा आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा करण्यात आला। कोविड सारख्या कठीण काळात देखील या ठिकाणी रस्त्यांचे काम असे पुलांचे काम असतील ते सुरू होते। एकंदरीत संपूर्ण MMRDA रिजनचे विकास करणे हेच आमचे ध्येय असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। विकास कामं करत असताना पर्यावरणाचा देखील विचार व्हावा असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। आमचे ध्येय आणि धोरण, डीम प्रोजेक्टला विरोध नाही, वन वाचवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल याचा देखील विचार करावा लागेल। कल्याणमधील विविध विकास कामांचं उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। सर, हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये होणारा हा सर्व उपक्रम आहे सर, याची इथे होणारी उचित समजतो। सर्वप्रथम माननीय नामदार एक पण मग अशी की अजून एक गोष्ट बोलणार की दिल्लीतून पण फंड आला पाहिजे, पण तुम्हाला सांगतो त्याचं कसं, कारण आपल्याला आठवत असेल 2-3 दिवसापूर्वी आपण गोव्यामध्ये प्रचार करत होतो आणि इतर राज्यांमध्ये पण आपण निवडणूक लढणार होतो, तर कदाचित जसा फंड आपण आत्ता आणत आहोत महाराष्ट्र सरकारमधून 2024 नंतर दिल्लीतून पण तुम्ही तसंच फंड आणू शकता, हे परवा राऊत साहेब पण बोललेले। असो, जे काय आता ह्याच्यातून विश्लेषण करायचे असतील ते प्रेसवाले करतीलच, पण हे सगळं होत असताना तसे तर 51% आपला महाराष्ट्र हा शहरीकरणामध्ये आलेलाच आहे, शहरं झालेली आहेत, पण ही शहरं वाढत असताना, मोठी होत असताना, लोकसंख्या वाढत असताना, पॉप्युलेशन डेन्सिटी वाढत असताना फंड किती उपलब्ध होतोय हा एक नवीन प्रश्न असेल, आणि खास करून आपल्या MMR रिजनमध्ये, मुंबई महानगरपालिका असेल, इतर MMR रिजन असेल, आपल्या सगळ्या ज्या महानगरपालिका आजूबाजूच्या आहेत, इथे फंड नेमका येतोय कसा आणि कधी, ही एक आपल्याला आतुरतेने वाट पाहायची गोष्ट असायची। आणि त्यावेळी देखील आम्ही फिरत असताना शिंदे साहेब सांगायचे की कुठून कुठून तो फंड जमून आपण ह्या महानगरपालिकेमध्ये आणत होतो, पण आत्ता जसं आणू शकतो तसं मला वाटतं इतिहासात कधी आधी आणू शकत नव्हतो तसं आपण आता फंड आणू शकत आहोत। आणि म्हणून मला वाटतं खासदार साहेब शुभेच्छा तर येतच आहेत, फंड पण येत आहे, स्वतः मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आहे, बारकाईने आहे, कारण घरी आईकडून पण सतत सांगितलं जात असतं की कल्याण डोंबिवलीला फंड द्या, मावशी असेल आई असेल, आणि खरोखर मी सांगू शकतो म्हणजे हक्काने सांगू शकतो, जसं मुंबई माझी आई आहे तसं कल्याण डोंबिवली माझी मावशी आहे, तर दुर्लक्ष करून चालणारच नाही, पण